हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. कालच आपली होळी झाली, तुम्हाला तो ब्लॉग सुद्धा बघायला मिळाला आणि आज आहे धुलवट. तर आपण धुलवटीला चाललोय. आता आज लेट आहे, मला वाटतं भेट लेट आहे, त्याच्यामुळे देवी वगैरे पण आता मगाशी निघाली होती, तर पोचली कदाचित असेल की नाही माहीत नाही, बघू ते पण जाताना. आणि जेवढं तुम्हाला धुलवटीचे हे फुटेज कव्हर करता येईल मला, तेवढं मी तुम्हाला दाखवेन. आणि काय काय होतं तुम्ही एकदा बघितला ब्लॉग, मी गेल्या वेळेला पण पूर्ण ब्लॉग टाकला होता, त्याची पण तुम्हाला एक पाहिजे असेल तर इथं मिळून जाईल. पण जरी नसेल माहिती तरी मी हा ब्लॉग तुम्ही बनवतोय तो बघाच. बघूया किती आपल्याला फुटेज घेता येते ते पण तुम्हाला सांगेन पुढे जाऊन. तर आत्ता निघूया आपण. येऊन रावणाच्या नाक्यावरती थांबलोय. रावणाच्या नाक्यावरती आपली इकडनं देवी आता पूर्ण राऊंड मारून येते. सो आता इथे रावणाच्या नाक्यावरून सोबत जाऊ देवी सोबत. मग तिथे आपल्याला जेव्हा तिथे आता ढोल भेटतील ते पण तुम्हाला बघायला भेटतील. आणि तिथे आपल्याला किती फुटेज घेता येते ते पण बघूया. आता वाजलेत ॲक्च्युली 6:45 आणि कुसुमादेवी इथे पहिली पोचली आहे. खरं तर आता कसं आहे की ती तिच्या भावाची भैरवनाथाची वाट बघते, पण ॲक्च्युली झालं असं की ह्यावेळेला मुहूर्त लेट असल्यामुळे मुहूर्त आहे 7:45 जवळजवळ आहे, तर ती भेट तेव्हा होईल, तोपर्यंत इथे वाट बघावी लागेल. कुसुमादेवी येऊन पोचली आहे. कुसुमादेवी तिथे आता वाट बघते भैरीची, आणि भैरी सुद्धा इकडनं निघालाय. आता तिथे दोघांची भेट होईल. कुसुमादेवी वाट बघते, आता भैरीचा फुटेज तुम्हाला दाखवतो मी. आत्ता वाजले जवळजवळ 7:45. 7:20 मुहूर्त आहे आणि भैरवनाथ सुद्धा तिथे पोचलाय. आपली सोमजाई देवी आत्ता तिथे जस्ट पोचते आणि कुसुमादेवी आपली ऑलरेडी तिथे पहिली पोचलीच होती. सो आत्ता 7:20 आय थिंक मुहूर्त आहे. त्या मुहूर्तावरती पहिली भेट होईल भैरवनाथाची आणि कुसुमादेवीची, आणि त्यानंतर मग भेटते भैरी आणि सोमजाईसुद्धा आणि कुसुमादेवी आणि सोमजाईसुद्धा. तर बघूया ती. सो फायनली तो मुहूर्त आलाय आणि पहिली भेट होते भैरवनाथाची आणि आई कुसुमादेवीची. तर ती भेट आता होते ती आपण आता बघूया. आता भैरवनाथाच्या आणि कुसुमादेवीच्या भेटीनंतर कुसुमादेवी आणि सोमजाई आईची पहिली भेट होते आणि त्यानंतर मग भैरवनाथ भेटेल सोमजाई देवीला. तर ही बघाय पहिली भेट.
ही बघा, ही आता शेवटची भेट आहे इथली, म्हणजे भैरवनाथ जातोय सोमजाई देवीला भेटायला. आता ही सोमजाई आईची आणि भैरीची ही भेट होईल. तर ही होती अशी धुलवट. आपल्याला ऍक्च्युली पूर्ण फुटेज नाही घेता आलं, कारण ह्या वेळेला मुहूर्त ना खूप लेट होता, म्हणजे 7 नंतरचा मुहूर्त होता. दिवस असलं की सगळं फुटेज कव्हर करता येतं आणि चांगलं मला फुटेज दाखवता येतं तुम्हाला, पण काळोख झाला होता, त्यामुळे सुरुवातीला आपला पार्ट बऱ्यापैकी चांगला मिळाला. त्यानंतर जो भेटी वगैरे पण आपल्याला आपण चांगल्या शूट केल्या तिथे, पण आपण आता पुढे नाही गेलो जिथे आपल्याला पुढे काळेश्वरी पण भेटते तिथे देवीला, सोमजाई देवीला, ते पुढचं सगळं आणि शेवटी मग तिकडे एंड होतो आपला. तिथे आपल्याला पूर्ण कव्हर नाही करता आलं, पण हा एवढा ब्लॉग तुम्हाला दाखवता आला मला, धुलवट दाखवायचीच होती म्हणून. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't ever been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple hundred grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.